नमस्कार, मधुबन गार्डनमध्ये आपले स्वागत। NGO कम्पॅशन 24 आणि कोल्हापूर वी केअर या संस्थांच्या वतीनं 2 दिवसांचा रानभाज्या महोत्सव आयोजित केला आहे असं समजलं आणि 2 ऑक्टोबरला मी कोल्हापूरला गेले। रानभाज्यांची माहिती घ्यावी आणि जमेल तितक्या लावाव्यात हाच माझा उद्देश होता। तर सर्वांना हा सहज उपलब्ध असणारा भाज्यांचा खजिना दाखवावा हा आयोजकांचा उद्देश होता। त्यात ते 100% यशस्वी झाले हे तिथल्या गर्दीनं दाखवून दिलं। प्रदर्शनातली सर्व झाडे कुंडीत लावलेली होती, त्यामुळं काही जुन्या ओळखीच्या आणि काही नवीन अशा भाज्या आणि वृक्ष यांची माहिती प्रत्यक्ष मिळू शकली। आपल्याशी ती शेअर करावी हा या व्हिडिओचा उद्देश आहे। तिथे 70 जास्त रानभाज्या आणि वृक्ष बघायला मिळाले। त्यांच्या व्हिडिओ क्लिप्स आणि नावं एवढंच तुर्तास देत आहे। अधूनमधून माझ्या परीनं शंका निरसन करण्याचा प्रयत्नही केला आहे, त्यामुळं नेहमीसारखं हाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता रानभाज्या लावायच्या म्हटलं तर त्यांचे बी, तरू किंवा रोप कुठे मिळणार असं वाटणं स्वाभाविक आहे। तर या रानभाज्या आपल्या आसपास सर्वत्र असतात। अलीकडच्या काळात त्यांचा वापर कमी झाल्यानं त्यांची नावं माहिती नसतात एवढंच। आता ही नावं आणि त्याविषयीची माहिती स्थानिक ज्येष्ठ व्यक्तींकडून घेता येते हे एक, शिवाय सण समारंभासाठी आणि सहलींसाठी आपण बाहेर पडतो तेव्हा तिथल्या स्थानिक भाज्या व वृक्ष यांची माहिती आपण जाणीवपूर्वक गोळा करू शकतो। आणि शेवटी असे भाजी महोत्सव असतात, त्यांना आपण आवर्जून भेट दिली तर चांगली माहिती मिळते। दुसरा स्वाभाविक प्रश्न हा की रानभाज्याच का? तर मुळात हे समजून घेऊया की रानभाजी म्हणजे काही वेगळी नसते। शेत म्हटलं काय आणि रान म्हटलं काय, परंतु फरक हा आहे की रानभाज्यांची खास अशी लागवड केली जात नाही, कारण ते व्यापारी तत्वाने परवडत नाही। निसर्गाचा एक नियम असा आहे की जे उत्कृष्ट आणि उपयुक्त ते टिकते। रानभाजी जी उगवते ती 100 मधल्या 90 बिया नाकारून गाळून, त्यामुळे जे अस्सल मुबलक आणि मोफत आहे ते कुंडीत परसबागेत वाढवले ताजी स्वादिष्ट आणि पौष्टिक भाजी मिळते हे त्याचं उत्तर। आता या भाज्या आपल्याकडच्याच असल्यानं सहज लागू होतात आणि वाढतात। मला सांगा, आज आपण मंडईत खरेदीला गेलो तर तिथं अशा किती प्रकारच्या भाज्या आपल्याला दिसतात? फार कमी। म्हणून नवनवीन भाज्या हळूहळू लागवडीखाली यायला हव्या असतील तर त्यांची आधी परसबागेत गच्चीवर कुंडीत अशी लागवड करून विविधतेचा फायदा करून घ्यायला हवा। Thank you.
तिसरा मुद्दा म्हणजे वापरात नसल्याने रानभाज्यांच्या पाककृती आपल्याला माहिती नसतात, त्यामुळे जरी बाजारात त्या मिळाल्या तरी त्या घ्याव्यात की नाही असं वाटतं. वास्तविक रानभाज्यांना तिखट मीठ घालून शिजवण्यापलीकडं फार काही करावं लागत नाही. त्यातूनही जे माहिती नाही ते नेटवर आणि पुस्तकात आपण शोधू शकतोच की. त्यानंतर मग आपल्या अनुभवाच्या आणि प्रयत्नांच्या बळावर ते शिकून घेऊ शकतो. असे नवनवीन पदार्थ करायला आपण कधीच कमी पडणार नाही. रानभाज्यात औषधी गुण तर असतातच, पण भाजी करताना याचा विचार करायचे कारण नाही, कारण जेवणाचा आस्वादही तेवढाच महत्त्वाचा असतो यात दुमत नाही. आपल्या आधीच्या पिढ्यांनी त्यांचा पुरेसा अभ्यास करूनच त्यांना खाण्यालायक ठरवलं आहे. आपल्याकडच्या हवामानात येणाऱ्या भाज्या आपल्या शरीराला पोषक असतातच आणि नसल्या तरी हानी तर नक्कीच करत नाहीत. त्यामुळे अगदी बिनधास्तपणे या रानभाज्यांचे पदार्थ करूया आणि त्यांचा आस्वाद घेऊया. आता नेहमीचा कळीचा प्रश्न, रानभाजी की वडापाव. आपण सगळेच म्हणतो आता पूर्वीचा जमाना राहिला नाही, हे तर खरेच. सध्याच्या काळात वडापावला स्ट्रीट फूड म्हणायला हवे, म्हणून रानभाजी की वडापाव या प्रश्नाचे उत्तर फास्ट फूड आणि सकस अन्न यातला समतोल हे आहे. काय सांगावं, वडापाव आपल्याला मिळत राहील पण आपल्या या रानभाज्या उद्या एवढ्या दुर्मिळ होतील की 10 पट किमतीने आपल्यालाच विकत घ्याव्या लागतील. आत्ताच त्यांचं महत्त्व ओळखून आपण त्यांची लागवड आणि प्रसार केला पाहिजे. काल प्रदर्शनाबाहेर मायाळू या रानभाजीची भजी खायला मिळाली, एकदम झकास होती. त्यामुळे रानभाज्या म्हणजे काहीतरी रानटी प्रकार आहे अशा भ्रमात न राहता आपण जबाबदारीने त्यांचं जतन करायला हवं. आपण माहितीपासून वंचित राहिलो, आपण त्यांना विसरलो आणि म्हणून त्यांना मुकलो असं होऊ नये. इतकंच आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर अनेक फुलझाडांचे भाज्यांचे व्हिडिओ पाहत आला आहात. आपण ऊसावरचा घेवडा, पठारी शेंग, झुमके दोडके असे भाज्यांविषयीचे अनेक व्हिडिओ पाहिले, पण आज जे बोललो ते कमी प्रचलित भाज्यांबद्दल, ज्यांचे पुनरुज्जीवन केले तर भावी पिढ्यांचे उत्कृष्ट पोषण व्हायला मदत होईल. जुनं ते सगळंच टाकाऊ असं न समजता जुन्यातलं काही सोनं घेऊया, सर्वांना वाटूया आणि सोन्यासारखं राहूया. दसऱ्याच्या
अनेक शुभेच्छा. धन्यवाद.